नमस्कार, मी सौरा। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून हलवा बनवून दाखवते। त्यासाठी बघा लागणारे साहित्य, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी साखर घेतली। साखर थोडीशी एका वाटीला कमी घेतलेली आहे, तुम्ही पूर्ण एक वाटी भरून घेतली तरी चालेल, तुम्ही तुमच्या गोडानुसार ठरवा। ठीक आहे, मी गॅस चालू केलेला नाही। आता त्या पातेल्यामध्ये एक वाटी साखर आणि त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या पाणी टाकायचं। आपल्याला साखर वितळून घ्यायची आणि हे दुसरी वाटी साखरेचा पाक नाही करून घ्यायचा। आता गॅस चालू करते मी, बघू शकता तुम्ही। फक्त साखर आपल्याला वितळून घ्यायची, पाक नाही बनवायचा। कमी गॅसवर या ठिकाणी बघू शकता आता साखर पूर्ण वितळली। आता गॅस बंद करून टाकायचा, कमी गॅसवरच आपल्याला हे साखर वितळून घ्यायची। गरम करायला पॅन ठेवलेला आहे मी। आता त्यामध्ये पीठ भाजून घ्यायचं, थोडंसं भाजायचं, जास्त असं ब्राउन वगैरे करून घ्यायचं नाही। फक्त पिठाचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि करपून पण नाही घ्यायचं पीठ। हलक्या हाताने आपलं भाजून घ्यायचं। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, कमी गॅसवर मी पीठ भाजून घेतलेलं आहे। कोणी काय करतं, तुपामध्ये पीठ भाजून घेतात, पण मी नाही केलं तसं। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये अर्धा वाटी तूप टाकून घेते मी। इथे थोडंसं तूप गरम होते, इथे एका वाटीचा तुपाचा वापर करायचा। अर्धी वाटी टाकलेली आहे, अर्धी वाटी मी नंतर ठेवते। आता यामध्ये हे गव्हाचं पीठ आता छान मंद आचार परत एक वेळेस असं भाजून घ्यायचं। आता पीठ ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। तूप लागेल मला, अजून एक चमचा टाकते। या स्टेजला येईपर्यंत पीठ भाजून घेतलेलं आहे मी। हे बघा, असं तूप वेगळं झालं पाहिजे पिठापासून। आता त्यामध्ये साखर पाणी टाकून घ्यायचं। आता यामध्ये साखर पाणी टाकून घेते। एका हाताने पाणी टाकायचं आणि दुसऱ्या चमच्याने बघा असं मिसळून घ्यायचं, छान असं मिक्स करायचं। गॅस कमी ठेवायचा, गॅस आता वाढवते मी, गाठी होणार नाही। आता छान मिक्स करून घेऊया। गाठी झाल्या नाही पाहिजे, गॅस कमी ठेवते मी। हे बघा किती सुंदर दिसते। आपण कसं बेसन वरतो त्या पद्धतीने असं वरून घ्यायचं, एका हाताने पाणी आणि दुसऱ्या हातामध्ये चमचा। बेसन वरतो तशा पद्धतीने करून घ्यायचं। हे आता झाकण ठेवते मी 5 ते 10 मिनिटासाठी। बघूया, 5 ते 10 मिनिटं झालेली आहे। आता त्यामध्ये काजू बदाम विलायची टाकून घ्यायची, आवडीनुसार ड्रायफ्रूट 10 ते 12 विलायची आहे। आता मिक्स करून घेते छान। या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती सुंदर गुरुद्वारामध्ये जे प्रसाद मिळतो अशाच प्रकारचा असतो, कडा प्रसाद बोलतात त्याला। हे बघा, तसं साईडने मी तूप टाकते। थोडासा तुपाचा जास्त वापर करा यामध्ये, एक वाटीच्या वर टाकलं तरी चालेल। हे बघा किती सुंदर झालेलं आहे, पूर्ण असं तूप असं वर आलेलं आहे बघा। अशा प्रकारे जास्तीत जास्त तुपाचा यामध्ये वापर करा तुम्ही, 1.5 वाटी टाकलं तरी चालेल। आता थोडासा मी थंड करून घेते। आता या ठिकाणी मी काढून दाखवते हलवा। हे बघा किती स्मूथ झालेला आहे। अशा प्रकारे यावरून बदामाचे काप टाकलेले आहे सजावटीसाठी। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे यालाच कडा प्रसाद बोलतात गुरुद्वारामध्ये, एवढंच की ते लोखंडाच्या कढईमध्ये बनवतात आणि जास्तीत जास्त तुपाचा वापर करतात इथे। पण हाच कलर आणि तीच टेस्ट असते, तुम्ही नक्कीच बघा, ऑब्झर्व करा कधी गेला तर। आणि तुम्ही नक्कीच घरी करा, या मेजरमेंटमध्ये तुपाचा जास्त वापर करा, 1.5 वाटी वापरलं तरी काहीच हरकत नाही। अशा प्रकारे चला तर मग, आजचा हलवा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।